घरी एक छोटंसं फंक्शन होतं आमच्या. त्यानंतर अचानक फंक्शन आमचं सगळं व्यवस्थित पार पाडल्यानंतर माझी मिसेस ही घरामध्ये लादीवरून एकदम अचानकपणे पाणी असल्यामुळे त्यातून घसरून पडली. पडल्यामुळे काय झालं की तिच्या पायाला भरपूर सारं असं पेन येत होतं, फार दुखत जसं होतं. आम्हाला काहीच सुचत नव्हतं, ती फार ओरडत जशी होती. पण तितक्यात माझा भाऊ आला, माझे वडील आले, व त्यांनी जरा, तसंच माझी वहिनी आली, व त्यांनी माझ्या मिसेसला धीर दिला, मला पण थोडं धीर दिला, समजावलं. आणि अशा पद्धतीने मग आम्ही तिथून जस्ट आम्ही विचार केला की आता ॲक्सिडेंट, एकदम इमर्जन्सी आलेली आहे, कसं निघायचं. तर आम्ही जी राहतो तो पूर्णपणे ग्रामीण विभाग आहे, तिथून येण्याजाण्यासाठी आमच्याकडे काय असं वाहन वगैरे काहीच नाही आहे. मग तिथून आम्ही कसे बसे बाईकवरती आलो भावासोबत. मग इथे आम्हाला दोन ऑप्शन होते, एक आनंद हॉस्पिटल आणि एक रिलीफ हॉस्पिटल. आनंद हॉस्पिटलचं एक कंडिशन अशी होती की ते फ्लोअर जसे आहेत, तर त्या तिथे पेशंटला आम्हाला नेणं फार मुश्किलचं होतं. आम्ही रिलीफ हॉस्पिटलमध्ये जसे आलो तर तिथले जे स्टाफ आहेत त्यांनी आम्हाला भरपूर कोऑपरेट केलं. त्यांनी व्यवस्थित आम्हाला व्हीलचेअर वगैरे दिली आणि थोडा आधार दिल्यासारखा दिला. लगेच पेशंटला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन तिचं एक्सरे वगैरे घेतला. एक्सरे घेऊन त्याचं काय करता येईल, काय रिझल्ट करता येईल, परफॉर्मन्स, इथे जे स्टाफ वगैरे आहेत त्यांनी फार आम्हाला कोऑपरेट करत, फार मदत करत, पेशंटला आधार देत. बाकी इथं एक थोडक्यात सांगायचं झालं तर हॉस्पिटलची फॅसिलिटी वगैरे सर्व चांगली आहे, बेडची व्यवस्था चांगली आहे, इथला स्टाफ चांगला आहे, आणि माझ्या मिसेसचं जे ऑपरेशन झालं ते पण फार छान झालं. बाकी मेडिसिन वगैरे, मेडिकल स्टाफ सर्व काही एकदम व्यवस्थित उत्तम आहे, आणि डॉक्टर सर आहेत ते पण फार चांगले आहेत, त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांना ओळखण्याचं कारण म्हणजे माझे वडील टॅब्समधून तिथे त्यांच्याकडे ट्रीटमेंट करतात, तर त्यांनी आम्हाला नाव सुचवलं की विशाल कोडगिलकर सर आहेत, त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते फार छान आहे, ते ऑर्थोपेडिक आहेत, त्यांना त्याचा भरपूर अनुभव आहे. तर त्याकरता आम्ही रिलीफ हॉस्पिटलच निवडलं आणि नावाप्रमाणे पेशंटला रिलीफ भेटतो इथे, छान आहे हॉस्पिटल. ओके, थँक्यू.